नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के मित्रांनो काही दिवसापूर्वीच म्हाडाने एक नोटिफिकेशन जारी केलेलं आहे हे नोटिफिकेशन आहे ज्या ज्या विजेत्यांना आत्तापर्यंत मुंबई मंडळ आणि कोकण मंडळ दोन्ही मंडळाच्या सोडतीतून ज्यांना ज्यांना घरी लागलेले आहेत आणि ज्यांना ज्यांना देकार पत्रे अर्थातच अलॉटमेंट लेटर्स मिळालेली आहेत अशा भाग्यवान विजेत्यांसाठी ही आजची दिलासादायक बातम्या बातम्या आपण पाहणार आहोत पण तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका तर मित्रांनो आज जाणून घेऊया आपण की नेमकं म्हाडाने जे दिलासादायक बातमी दिलेली आहे ते नेमकं काय आहे ते मित्रांनो आपल्याला माहीत आहे की ज्यावेळेस म्हाडाने अलॉटमेंट लेटर दिलेली आहेत जे देकार पत्रे दिलेले आहेत सदनिकेची विक्री किंमत भरण्यासाठी तर त्याची प्रोसेस अशी आहे की सुरुवातीला तुम्हाला पंचवीस टक्के रक्कम ही तुम्हाला भरावी लागते म्हणजे घराच्या किमतीच्या पंचवीस टक्के रक्कम सुरुवातीला तुम्हाला अलॉटमेंट लेटर भेटल्याच्या दीड महिन्यामध्ये तुम्हाला ती भरावी लागते म्हणजे अलॉटमेंट लेटरचे दिनांक पकडला तर दीड महिना आणि अलॉटमेंट लेटरचा दिनांक सोडून पुढच्या पंधराच्या पंधरा दिवसाच्या नंतर पुढचे तीस दिवस असं त्याचं तुम्हाला मेन्शन केलेलं असेल तर पंचवीस टक्के रक्कम ही तुम्हाला त्या महिन्याभरात भरायची असते आणि उर्वरित पंच्याहत्तर टक्के रक्कम ही लोन प्रोसेस थ्रू तुम्हाला ती दोन महिन्यापर्यंत भरायची असते साठ दिवसामध्ये भरायची असते समजा जर ती तुम्ही साठ दिवसामध्ये भरू शकला नसाल तर त्याच्यापूर्वीच म्हणजे ती जी मुदत आहे ती मुदत संपण्यापूर्वी जर तुम्ही म्हाडाकडे पत्र दिलं एक विनंती दिली मुदतवाढीसाठी तर द सा द से तुम्हाला साधारणतः साडे तेरा व्याजदराने तुम्हाला ती मुदतवाढ दिली जाते आणि ती मुदतवाढ असते पुन्हा पुढचे साठ दिवस म्हणजे एकूण तुम्हाला दोन महिने म्हणजे जवळजवळ चार महिन्याचा कालावधी हा तुम्हाला मिळतो एकूण पंच्याहत्तर टक्के रक्कम भरण्यासाठी पूर्वीचे तीस साठ दिवसाचा कालावधी कुठले व्याज लागत नाही आणि पुढचा साठ दिवसाचा कालावधी तुम्हाला साडे तेरा टक्क्यांनी व्याज दर द्यावा लागतो आणि तरीही तरी तुम्ही पैसे नाही भरू शकला तर तुमची सदरी काही कॅन्सल किंवा रद्द होऊ शकते तर आता आपण पाहणार आहोत नेमकं म्हाडाने जी दिलासाद एक बातमी दिलेली आहे की दिल ती अशी की जी ज्यांची मुदत आत्ता कोरोनाच्या काळामध्ये म्हणजे मार्च एप्रिल मे जूनमध्ये ज्यांची मुदत होती पैसे भरण्याची अशा विजेत्यांसाठी आत्ताची जी, जी नवीन मुदत आहे ती आहे पंधरा डिसेंबर दोन हजार वीस म्हणजे तुम्ही पंधरा डिसेंबर दोन हजार वीसपर्यंत सदर प्रोसेस पूर्ण करून म्हाडाकडे तुमच्या सदनिकेची विक्री किंमत भरायची आहे सेल प्राईस तुमची जी काय असेल म्हाडाची ती तुम्ही भरायची आहे तर आपण बघूया थोडक्यात की नेमकं जे म्हाडाने नोटिफिकेशन दिलेलं आहे ते काय आहे ते चला तर तर पहा मित्रांनो या ठिकाणी आपण नोटिफिकेशन बघत आहोत हे नो नोटिफिकेशन दोन्ही मंडळासाठी आहे मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ आणि कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ या दोन्ही मंडळाच्या आपण नोटिफिकेशन या ठिकाणी बघत आहोत जाहीर सूचना ज्या आहे जाहीर निवेदन आहे ते आपण बघत आहोत या ठिकाणी असं क्लिअर कट मेन्शन केलेलं आहे की त्यांनी सांगितलेलं आहे की स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जी तुम्हाला रक्कम भरायची आहे ती पंधरा डिसेंबर दोन हजार वीस दोन्हीसाठी आहे म्हणजे कोकण मंडळ असो किंवा मुंबई मंडळ असो दोन्ही मंडळासाठी ही, दोन ही, ही तारीख जी आहे ही मुदतवाढ दिली आहे या ठिकाणी कोकण मंडळासाठी त्यांनी विशेष सन इसवी सन दिलेला आहे दोन हजार चौदा दोन हजार सोळा आणि दोन हजार अठरा कारण मित्रांनो ह्या तीनच वर्षी मुंबई कोकण मंडळाच्या म्हाडाची जाहिरात म्हणजे सोडत झाली होती बाकी वर्षी ती सोडत झालेली नव्हती म्हणून दोन हजार चौदा दोन हजार सोळा आणि दोन हजार अठरा ह्या सोडतीत ज्यांना सोडतीतून ज्यांना घरी लागलेले आहेत आणि ज्यांना देकारपत्रे मिळालेली आहेत ज्यांना रक्कम भरण्यासाठी पत्र मिळालेले आहे त्या विजेत्यांसाठी तारीख जी आहे ती आहे बा पंधरा डिसेंबर दोन दोन हजार वीस आणि जे मुंबई मंडळातील आहेत मुंबई मंडळ त्यांच्यासाठी सुद्धा ही जी मुदत आहे ती आहे पंधरा डिसेंबर दोन हजार वीस म्हणजे आणि ह्याच्यात असंही मेन्शन केलेलं आहे की सदर र म्हणजे सदर रक्कम ही बिनव्याजी आहे म्हणजे या तारखेपर्यंत तुम्हाला तुमच्या रकमेवर कुठलंही व्याज लावण्यात येणार नाही सदर मुदतवाढ ही बिनव्याजी मुदतवाढ आहे म्हणजे बिनव्याजी मुदतवाढ देण्यात ये येत आहे असं इथे स्पष्टपणे मेन्शन केलेलं आहे तर मित्रांनो नक्कीच हो, मित्रा मित्रा ही आपल्यासाठी दिल्यासा एक बातमी असेल आणि हो तुमचे कोणी मित्र असतील नातलग असतील नातेवाईक असतील त्यांनाही सांगा की सदर बातमी त्यांच्यापर्यंतसुद्धा पोहोचवा लक्षात ठेवा मित्रांनो ह्या दोन्ही मंडळातील विजेत्यांची पैसे भरण्याची तारीख आहे पंधरा डिसेंबर दोन हजार वीस ही तारीख मात्र नक्की विसरू नका तर मित्रांनो पुन्हा आपण भेटूया एका नवीन माहितीसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद